अर्ज न करताही लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाला मिळतात. यवतमाळच्या जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या भावाला मिळाले का, हा सवाल आता उपस्थित होतोय. सरकारी पातळीवर अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे तरुणाच्या खात्यावर जमा झालेले आहेत. महिलांकरता सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झालेले आहेत. विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केलेला होता, ना कोणती कागदपत्र दिलेली, तरीही त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत. आश्चर्याची बाब आहे. तर या सगळ्या संदर्भात आपण रिपोर्ट सुद्धा पाहणार आहोत, नेमकं काय घडलंय. जाफर गफार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं समोर आलेलं आहे. आरणी शहरातला हाफिज बेग नगरातला हा रहिवाशी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख यानं लाडकी बहीण योजनेकरता कोणताही अर्ज भरलेला नव्हता, त्यामुळे ही योजना लाडकी बहीण आहे की लाडका भाऊ या संदर्भात आता सवाल उपस्थित करण्यात येतोय. अर्थात आपण यवतमाळची ही सगळी घटना पाहतोय. अर्ज न करता सुद्धा लाडक्या योजनेचे, लाडक्या बहीण योजनेचे पैसे भावाच्या खात्यात आलेले आहेत. याविषयी बोलण्याकरता सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या. सुषमाताई स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. यावर तुमची प्रतिक्रिया घेणार आहोतच, पण जाफरचं नेमकं काय म्हणणं आहे, जाफर शेखचं ज्याच्या खात्यावर पैसे आलेत ऐकूया आपण, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेतोय. तुम्ही अशाच जोडल्या रहा. माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचा, माझं खातं बँक ऑफ बडोदा इथे आहे. मी 2012 उघडला होता, परंतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्याकारणानं मी तिथे व्यवहार करत नाही. परंतु मॅसेज आल्यानंतर आज मी यवतमाळला आलो और इथे आल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची KYC करावं लागते असं मला सांगण्यात आलं. परंतु मी व्यवस्थापकांना रिक्वेस्ट करून एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं, आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे. बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहे. मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे. सुषमाताई काय म्हणावं याला? पहिल्यांदा तर या बोलणाऱ्या दादांचं फार कौतुक आणि अभिनंदन की त्यांनी इतक्या प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा मी अर्ज केला नाही, किंवा भावाच्या खात्यात का देत आहे ते बहिणीच्या खात्यात द्या. सो त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन, कौतुक. आता या योजनेच्या संबंधाने इतक्या सुरस आणि चमत्कारिक कथा ज्या दंतकथा वाटाव्या अशा बाहेर पडत आहेत की ही योजना ज्या घाईघाईने अत्यंत घाईघाईने राबवण्याचा, म्हणजे महाराष्ट्रातली कुठलीच योजना इतक्या क्विकली राबवली गेली नाही जितकी ही योजना राबवण्याचा प्रयत्न झाला. आणि अशातनं गरजू लोक बाजूला आणि भलतंच काहीतरी पुढे येत आहे हे फार विशेष आहे. सरकारला मतं मिळवण्याची किती घाई झालेली आहे आणि त्यातनं कसा गोंधळ उडालाय, एवढी एकच गोष्ट आता ही पुढे येते. सुषमाताई धन्यवाद या प्रतिक्रियेकरता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.